ठाणे जिल्हा इत्यादी संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या 18 ऑगस्टला ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यंदाचे हे 10वे वर्ष असणार असून यात 12 गट सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे यंदा महिलांसाठी 21 किलोमीटरची स्पर्धा असणार आहे. तसेच 2 किलोमीटर रन फॉर स्मार्टली ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या प्रेरणेतून त्रिदेव फाउंडेशनचे 25 ते 30 स्पेशल चाइल्ड सुद्धा यात सहभागी होणार आहेत. तर 500 मीटरसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा होणार आहे. तसेच या वर्षी तृतीयपंथी वर्गाचाही यात समावेश असणार आहे. दरम्यान येथे उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटलची टीम कार्यरत असून यात 150 स्वयंसेवकांचा समावेश आहे. ॲम्ब्युलन्स, मेडिकल स्टेशन तसेच पेशंटसाठी बेड व्यवस्था, उपचारासाठी लागणारे सर्व सोयी सुविधा इथे उपलब्ध असणार आहेत. महापौर वर्ष मॅरेथॉन होते त्या स्पर्धेमध्ये एकूण 12 गट आहेत आणि यावर्षी 21 किलोमीटर ही महिलांसाठी आपण खास चालू केलेली आहे. पुरुषांसाठी नेहमीच असते पण महिलांसाठी पण यावर्षीपासून आपण 21 किलोमीटर ही स्पर्धा चालू केलेली आहे. 18 वर्षाखालील पुरुष 10 किलोमीटर आणि 16 वर्षाखालील मुली 10 किलोमीटर या गटासाठी टाइम चिपचा वापर करण्यात येणार आहे. तसेच रन स्मार्ट ही 2 किलोमीटरची स्पर्धा सर्वांसाठी खुली असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 500 मीटर्सची स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेली आहे. आणि 21 किलोमीटरसाठी प्रथम पारितोषिक आपण 75,000 ठेवलेलं आहे आणि सेकंड 45,000 आणि तिसरं बक्षीस हे 30,000 असणार आहे. चौथे बक्षीस हे 15,000 असेल. 10 किलोमीटरच्या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 25,000, दुसरे 20,000, तिसरे 15,000 व चौथे बक्षीस हे 10,000. तर 5वे ते 10वे क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. प्रतिनिधी चंदन पाटील सह आधार न्यूज मुंबई डेस्क.